विविध घटना आणि गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात. प्रश्न पहिला, पहिले वर्तमानपत्र ते होती द बंगाल गॅजेट. प्रश्न दुसरा, पहिली टपाल कचेरी ती होती कोलकाता. प्रश्न तिसरा, पहिली रेल्वे वाफेवरील मुंबई ते ठाणे धावली होती 16 एप्रिल 1853 रोजी. पहिली रेल्वे विजेवरील ते होती मुंबई ते कुर्ला 1925 धावली होती. पुढचा प्रश्न, पहिले भुयारी रेल्वे ते होते मेट्रो कोलकात्यामध्ये. पुढचा प्रश्न, पहिली दुमजली रेल्वेगाडी ती होती सिंहगड एक्सप्रेस मुंबई ते पुणे दरम्यान धावली होती. पुढचा प्रश्न, पहिला मुखपट तो होता राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाडके निर्मित. पुढचा प्रश्न, पहिला बोलपट तो होता आलमारा. पुढचा प्रश्न, पहिला मराठी बोलपट तो होता अयोध्येचा राजा. पुढचा प्रश्न, पहिले दूरदर्शन केंद्र ते होते दिल्ली 1959 रोजी त्याची स्थापना केली होती. पहिले आकाशवाणी केंद्र ते होते मुंबईला 1927 त्याची स्थापना केली होती. पहिले विद्यापीठ ते होते कोलकाता विद्यापीठ 1857 स्थापना केली होती. पहिले टेलिफोन एक्सचेंज ते होते कोलकात्याला. पुढचा प्रश्न, पहिला उपग्रह होता आर्यभट्ट. पहिला अणुस्फोट तो होता पोखरण राजस्थानमध्ये 18 मे 1974 तो झाला होता. पहिले क्षेपणास्त्र ते होते पृथ्वी. भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट ते होती विभूती. भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी ते होती शालकी. भारताचे पहिले लढाऊ विमान ते होते नॅट. भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा तो होता विजयंता. पहिली अंटार्क्टिका मोहीम कधी झाली होती, डिसेंबर 1981 रोजी, आणि मोहीम प्रमुख होते कासिम. पहिली अणुभट्टी ते होती अप्सरा तारापूर 1956 स्थापना केली होती. पहिले आधुनिक पोलाद कारखाना कोणता होता, तो होता कुलडी पश्चिम बंगालमध्ये. पहिला तेलशुद्धीकरण कारखाना कुठे होता, दिग्बोई 1901 त्याची स्थापना केली होती आसाममध्ये. पुढचा प्रश्न, पहिली कापड गिरणी ती होती मुंबईला 1854 स्थापना केली होती. पहिली ताग गिरणी ती होती कोलकात्याला 1855 तिची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, पहिला सिमेंटचा कारखाना तो होता चेन्नईला. पहिले जलविद्युत केंद्र ते होते दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये. पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहल मुंबई महाराष्ट्रामध्ये. पहिले व्यापारी विमानोड्डाण ते होते कराची ते मुंबई दरम्यान उडले होते 1932. पहिले राष्ट्रीय उद्यान ते होते जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तरांचलमध्ये. पहिले संग्रहालय ते होते इंडियन म्युझियम कोलकाता. पुढचा प्रश्न, पहिला सहकारी साखर कारखाना तो होता प्रवरानगर अहमदनगरमध्ये, आणि कधी स्थापना झाली होती 1950. पहिली सहकारी सूतगिरणी ती होती कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर संस्था इचलकरंजी. पुढचा प्रश्न, पंचायतच पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य ते होते राजस्थान. पहिला भारतातील पहिले 100% साक्षर शहर ते कोणते, कोट्टायम केरळमध्ये. भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा तो होता एर्नाकुलम केरळमध्ये. भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका नौका ती होती INS दिल्ली. भारतीय नौदलातील पहिली युद्धनौका ती होती विक्रांत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली औष्णिक पाणबुडी ती होती INS चक्र. पुढचा प्रश्न, भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक ते होते दक्षिण गंगोत्री आणि दुसरे मैत्री होते. पुढचा प्रश्न, भारतातील विमा उतरवलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता होता, तो होता ताल. 10 कोटीचा विमा उतरवला होता या पक्षासाठी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ ते होते हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये 1982. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले नियोजित शहर ते होते चंदीगड.
पुढचा प्रश्न, भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले भारतातील राज्य ते होते आंध्र प्रदेश 1953 ला. पुढचा प्रश्न, अंत्योदय योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ते होते राजस्थान. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पहिले अधिवेशन ते होते मुंबईला, कुठं? गोकुळदास देशपाल संस्कृत पाठशाळा, आणि ते झाले होते 28 डिसेंबर 1885 ला. पुढचा प्रश्न, हवामानविषयक पहिला भारतीय उपग्रह तो होता कल्पना 1, श्रीहरिकोटा इथून सोडला होता. पुढचा प्रश्न, पहिले संपूर्ण संगणकीकृत बंदर ते होते नावासेवा. पुढचा प्रश्न, संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण केले जाणारे पहिले शहर ते होते दिल्ली आणि दुसरे कोलकाता. भारतातील पहिली जनगणना ते होती 1871 आणि 1872 ला. कोणी केली होती? लॉर्ड मेमोने. पुढचा प्रश्न, देशातील पहिले बिगर काँग्रेस मंत्रिमंडळ प्रस्थापित होणारे राज्य ते होते केरळ 1957 ला. भारतातील पहिली टेस्टूब बेबी ती होती हर्षा चावडा. धन्यवाद.